नमस्कार आपले गुरु मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। धुळे जिल्हा परिषद धुळे कृषी विभाग व पंचायत समिती धुळे तर्फे कैलासवासी वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला। कार्यक्रम अगोदर मान्यवरांच्या हस्ते कैलासवासी वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले। कार्यक्रमाला उपस्थिती कृषी सभापती संग्राम पाटील, ग्रामीण सभापती विजय पाटील, उपसभापती भैया पाटील, वाघ साहेब, कृषी अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्र असा एकमेव राज्य आहे चारही कोपऱ्याला चारही कृषी विद्यापीठ आहे। कैलासवासी वसंतरावजी नाईक यांच्या मुख्यमंत्री कालावधी 1965 पासून ते 1974-75 पर्यंत होता। सर्वात जास्त मुख्यमंत्री पद सांभाळणारे 11 वर्ष 8 महिने एवढा कालावधी मुख्यमंत्री पद सांभाळले। आज कृषी दिन असल्याने पंचायत समिती या ठिकाणी साजरा करण्यात आला। पहिले राज्य असेल तिथं कृषी विद्यापीठ नाही, महाराष्ट्र एकमेव राज्य आहे तिथं महाराष्ट्राच्या चारही कोपऱ्याला चार विद्यापीठ आहे आणि ही देण कैलासवासी नाईक साहेबांची आहे। नाईक साहेबांचा 1965 पासून तर 74-75 कालावधी होता। आजही महाराष्ट्रातील सलग 11 वर्ष 8 महिने मुख्यमंत्री पद सांभाळणारे एकमेव व्यक्ती होतं। मला वाटतं नाईक साहेबांचं अजूनपर्यंत रेकॉर्डही मोडलं गेलं नाही। एक ग्रामीण खेड्यातून सरपंच पदापासून पंचायत समिती जिल्हा परिषद प्रत्येक बाबतीत अगदी स्वतःच्या अनुभवावरून राज्याचं धोरण ठरवणारा एक दूरगामी नेता म्हणून नाईक साहेबांकडे पाहिलं होतं। साहेबांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दोघांनी अत्यंत सविस्तरपणे विस्तृत पद्धतीने माहिती दिली आणि या महाराष्ट्रामध्ये पंचायत राजचे जे 3 सदस्यीय समिती जी आहे त्याचे जनक जे आहेत ते माजी कैलासवासी वसंतराव नाईक साहेब आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला आपण ग्रामीण भागामध्ये शेवटच्या घटकापर्यंत कसे कामं करायचे, कसा विकास करायचा आहे हा त्रिसूत्री कार्यक्रम त्यांनी आखला ते आपले कैलासवासी वसंतराव नाईक साहेब आहेत। आणि त्यांनी आपल्या ग्रामीण भागात महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आपली आर्थिक उंची कशी वाढेल, आपला विकास कसा होईल, कुटुंबाचा विकास कसा होईल, शाश्वत पद्धतीने शेती कशी करता येईल, उत्पन्न कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने करता येईल अशा पद्धतीने त्यांनी संपूर्ण आलेख हा अहोरात्र प्रयत्न करून हा संपूर्ण त्यांनी तयार केलेला होता आणि त्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर तो राबवण्यात येत आहे आणि याची व्याप्ती एवढी मोठी आहे म्हणून म्हटलं साहेबांनी सांगितलं हा सतत आपला एक आठवडा कार्यक्रम महाराष्ट्रावर चालू असतो आणि त्याचा समारोप हा शेवटच्या दिवशी 1 तारखेला होत असतो म्हणून एवढा मोठा एवढी मोठी व्याप्ती आहे नाईक साहेबांची। म्हणून साहेबांनी ठरवलं होतं ग्रामीण भागातला माझा शेतकरी याची आर्थिक उंची होऊन त्यांच्या कुटुंबातलं एक शैक्षणिक दृष्ट्यामध्ये शेतीमध्ये कसं पुढे येईल, कधी कसं अग्रेसर राहील त्या दृष्टिकोनातून त्यांनी खूप मोठं बोल टाकलेलं होतं। पण तरी देखील शासनाच्या त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात योजना तयार केल्या, योजना राबवल्या पण पाहिजे तसं आजच्या स्थितीला मला उपयोग होताना दिसत नाही। शेतकरी याच्यामध्ये मला असं वाटतं फक्त 2-4-5% वाढ झाली असेल आर्थिक उन्नतीमध्ये, त्याच्या पलीकडे काही जास्त झालेलं नाही। ठराविक शेतकरी सोडले जे काही अभ्यास असतात दौरे करतात अभ्यास करतात अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन करतात अधिकारीच्या भेटीगाठी होतात अशा जे शेतकरी असतील 2-4-5%, 10% यांच्यामध्ये फक्त वाढ होते। परंतु शेतकरी आणि अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यामधला समन्वयचा अभाव हा खूप मोठ्या प्रमाणात आहे। गट विकास अधिकारी वाघ साहेब, तालुका कृषी अधिकारी साहेब, सन्माननीय आमचे सहकारी शर्माजी असतील, बाबाजी असतील आणि आमचे किशोरबाऊपूरचे सदस्य माफ करावं उपस्थित चंद्रदादा असतील, तुषारभाऊ असेल, अमृतदादा असतील, राजू पाटील असतील, आमची वंदनामाय असेल, आमचे ताई असतील, आमचे राजू पाटील असतील, सगळे ज्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत पुन्हा सगळ्यांचं मी तालुक्याच्या वतीने आभार मानतो। मागच्या वर्षी आबा हा कार्यक्रम आम्ही ग्रामीण भागामध्ये आपल्या आनंद चिडे गावाला मोठ्या प्रमाणामध्ये बंजारा समाज आहे त्या ठिकाणी या कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन तुमच्या माध्यमातून केलेलं होतं। परंतु तुमच्या काही अडचणींमुळे आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सभागृहामध्ये घेतो आहोत। राजकारणामध्ये कोणतंही शाश्वत नसतं,
मोती बोवळ्याचं पाणी ज्या शिंपड्यात पडलं आणि त्याचा मोती व्हावं अशा स्वरूपाचं काही लोकांचं राजकीय जीवन असत. एका सामान्य बंजारा समाजामध्ये एक मोडक्या तोडक्या कुटुंबामध्ये जन्माला आलेले बंजारा समाजातले वसंतदादा नाईक या महाराष्ट्राचे सलग कितीतरी वेळा मुख्यमंत्री होता. ही राजकारणातली आत्ताची शाश्वतता आहे. एका 1950 मध्ये हा देश संपूर्णपणे स्वतंत्र होईल. पहिले त्यांच्या पुसत गावचे ते गवली गावचे ते सरपंच झालेत. त्याच्यानंतर पुसत तालुक्याचे माझ्यासारखे सभापती झालेत. त्याच्यानंतर 1972 मध्ये ते 72 ते 77 या काळामध्ये ते यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष होते, जिल्हा परिषदेचे. आणि त्याच्यानंतरचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून नागपूरमधून वसंतदादा पाटलांच्या मार्गदर्शनानं त्यांची मंत्रालयामध्ये वसंतदादा पाटलांच्या काळामध्ये शिक्षण मंत्री म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर 1994 मध्ये शरद पवार केंद्रामध्ये संरक्षण मंत्री झाले आणि ती जागा खाली राहिली. आणि या जागेवर चांगला रस्ता नेता कोण असावा महाराष्ट्रामध्ये तेव्हा यांचं नाव घेतलं गेलं आणि हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असा त्यांचा एक राजकीय प्रवास आहे. त्यांच्या मनामध्ये आज जरी आपण म्हणतो की 80% समाजकारण 20% राजकारण, मला वाटतं आजच्या आमच्या सारख्या राजकीय कार्यकर्ते कदाचित हे खोटं बोलत असतील, पण त्या काळामध्ये ही जी विभूती होती 80% समाजकारण करायचे आणि 20% राजकारण करायचे. म्हणून या देशामध्ये कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याचं भाग्य त्यांना लाभलं. या देशामध्ये बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्या नव्हत्या तर करोडो शेतकऱ्यांच्या समस्या आहेत. काल उपमुख्यमंत्री फडणवीस बसल्या रात्रीच त्यांचं एक हवायन पण झालं की जलसंवर्धनासंदर्भातली सर्वात जास्त कामे आम्ही करू आणि त्या काळामध्ये जलसंवर्धन खातं निर्माण करण्याचं काम हे वसंतदादा नाईक यांनी केलं. म्हणजे